नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील आपलं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आपण या ठिकाणी माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच बघतो आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी ज्या कंबाईन एक्झाम्स आहेत त्यांच्या मुख्य परीक्षा आणि इतर काही ठिकाणी ज्या ठिकाणी माहिती अधिकार कायदा किंवा आर टी आय ॲक्ट हा घटक सिलॅबसमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही लेक्चर सिरीज आपली या ठिकाणी चालू आहे मित्रांनो या आधीच्या प्रकरणामध्ये आपण बरेचसे मुद्दे कवर केले आहेत आता आपल्याला हे जे लेक्चर असणार आहे या लेक्चरमध्ये आपण आता सध्या पूर्ण कलम आणि भाग बघतो आहोत किंवा प्रकरणं बघतो आहोत आतापर्यंत आपण प्रकरण एक आणि दोन अर्थातच भाग एक आणि दोन बघितलेला आहे कलम एक ते अकरा हे आपण त्याच्यामध्ये कवर केलेले आहेत मित्रांनो हा जो लेक्चर हे जे लेक्चर असणार आहे या लेक्चरमध्ये आपल्याला प्रकरण तीन त्याच्यानंतर प्रकरण चार आणि प्रकरण पाच अशा स्वरूपाचे तीन प्रकरणं किंवा तीन भाग या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहे कारण की मित्रांनो याच्यातला जो भाग तीन आहे भाग आणि प्रकरण हे दोन शब्द जवळपास दो समानार्थीच वापरले गेले आहेत याच्यामध्ये जर भाग तीन आणि चार बघितला आपण तर दोन्ही एका ठिकाणी तीनमध्ये केंद्रीय माहिती आयोगाबद्दलची माहिती आहे चारमध्ये राज्य माहिती आयोगाबद्दलची माहिती आहे म्हणजे केंद्रीय माहिती आयोग जर आपण एकदा व्यवस्थित केला तर आपल्याला रिवाइज त्या ठिकाणी जास्त करायची गरज नाही आहे त्याच्यानंतर जो भाग पाच असणार आहे त्याच्यामध्ये काही शास्ती आपील त्या संदर्भातील मुद्दे आहेत अशा प्रकारे कलम बारा ते वीस हे आपल्याला या तीन प्रकरणांमध्ये कव्हर करायचे आहे तर बघा प्रकरण तीन जे आहे किंवा भाग तीन जो आहे तो कशा संदर्भात आहे तो केंद्रीय माहिती आयोगासंदर्भात आहे याच्यातलं जे कलम बारा आहे मित्रांनो आपण ज्या व्याख्या बघितल्या होत्या तिथे आपण याचा संदर्भ दिला होता की कलम बारानुसार केंद्रीय माहिती आयोग या ठिकाणी गठीत केला जातो केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे केंद्रीय माहिती आयोग या नावाने ओळखला जाणारा निकाय त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि त्याला नेमून दिलेली कार्य पारि पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी गठीत करेल आता इथे तुम्हाला प्रश्न येतात याच्यावर की केंद्रीय माहिती आयोगाची रचना काय आहे त्याच्यामधील त्या आयोगातील व्यक्तींच्या नियुक्त्या कोण करतं हे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत तर बघा या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगामध्ये कोण असतं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्य माहिती आयुक्त असतात ओके चीफ इन्फॉर्मेशन कमिशन आपण ज्यांना म्हणू आणि आवश्यक वाटतील त्याप्रमाणे जास्तीत जास्त दहा इतके केंद्रीय माहिती आयुक्त असतात दहापेक्षा जास्त नव्हे तर असे हे दोन पदं त्याच्यानंतर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर जे माहिती आयुक्त आहे यांची नेमणूक ही राष्ट्रपती त्या ठिकाणी करतात ओके परंतु यांची नियुक्ती राष्ट्रपती त्या ठिकाणी करतात परंतु त्या नियुक्तीसाठी एका कमिटीची शिफारस आवश्यक असते त्या कमिटीत कोण असतं हा प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो माहिती आयुक्त जे आहेत किंवा मुख्य माहिती आयुक्त जे आहेत हे राष्ट्रपतीकडून नियुक्त होतात हा पहिला मुद्दा परंतु त्यांना शिफारस करणारी कमिटी कोणती तर अध्यक्ष असतात त्या कमिटीचे पंतप्रधान त्या कमिटीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेता असतात आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय मंत्री असतो अशी ती त्रिसदस्यीय समिती आपण ज्याला म्हणूया पंतप्रधान एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता आता विरोधी एखाद्या याच्यातल्या विरोधी पक्षनेत्याला जर मान्यता दिलेली नसेल तर लोकसभेतील सर्वात मोठ्या गटाचा जो काही नेता आहे त्याला त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता मानण्यात येतं आता केंद्रीय माहिती आयोगाचे सर्वसाधारण अधीक्षक संचालन व्यवस्थापन हे मुख्य माहिती आयोग आयुक्त त्या ठिकाणी असते तर त्याला माहिती आयुक्त हे सहाय्य करत असतात केंद्रीय माहिती आयोगाला अधिनियमातील कोणत्याही इतर प्राधिकरणाच्या निदेशांना अधीन न राहता स्वायत्तपणे वापरत वापरता येईल असे सर्व अधिकार त्याला त्या ठिकाणी वापरता येत असतात हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं आता हे माहिती आयुक्त जे असतात किंवा मुख्य माहिती आयुक्त यांच्या थोडक्यात पात्रता काय तर ते कायदा विज्ञान समाजसेवा व्यवस्थापन पत्रकारिता जनसंपर्क माध्यम प्रशासन शासन यामधील एक विशेष ज्ञान असलेले प्रख्यात असे व्यक्ती असावेत हे या ठिकाणी अपेक्षित आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आणखी एक मुद्दा की संसदेचा सदस्य किंवा कोणत्याही राज्याचे किंवा संघराज्य क्षेत्राचे विधिमंडळाचा सदस्य ती व्यक्ती असणार नाही किंवा इतर इतर कोणती लाभाची पत्ती धारण करणार नाही किंवा कोणते राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाही किंवा कोणताही उद्योगधंदा व्यवसाय करणार नाही हेही त्या ठिकाणी त्याची नियुक्ती करताना बघावं लागतं पुढचं केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय जर आपण बघितली तर दिल्ली या ठिकाणी आहे आणि आयोगाला केंद्र सरकारच्या पूर्वमान्यतेने भारतामध्ये इतर ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी कार्यालये स्थापन करता येतात मग या पदाची अवधी काय आहे किंवा सेवेच्या स शर्ती काय आहेत तर मुख्य माहिती आयुक्त जे आहेत ज्या दिनांकाला आपले पद धारण करतील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी ते त्या पदावर राहतील आणि ते पुनर्नियुक्तीला पात्र असणार नाहीत पुन्हा त्यांची नियुक्ती करता येणार नाही दुसरा मुद्दा त्यांचा कालावधी काय मॅक्झिमम वय काय तर आपण बघतो आहे पाच वर्षासाठी आहे परंतु वयाची पासष्ट वर्ष पूर्ण जर त्यांच्या आधीच झाली तर त्यांना पद सोडावं लागेल म्हणजे मॅक्झिमम जर बघितलं तर पाच वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष हा त्यांचा पदावधी ओके प्रत्येक माहिती सुद्धा आपण बघतो आहोत त्यांचाही तोच कालावधी हो पुनर्नियुक्तीला पात्र नसणार हा एक मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल आता पुढे आणखी जर मुद्दा बघितला आपण तर एखादा त्या ठिकाणी माहिती आयुक्त झालेला आहे आणि त्याची पुन्हा माय मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड झाली आहे तर असा दोन्ही मिळूनसुद्धा पदावधी हो त्या ठिकाणी पाच वर्षाहून अधिक चालणार नाही त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या समक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या स व्यक्तीच्या समोर समक्ष ही आपली शपथ किंवा प्रतिज्ञा त्या ठिकाणी घेतील पुढे जर बघितलं तर राजीनामासुद्धा ते राष्ट्रपतीला उद्देशूनच त्या ठिकाणी देऊ शकतात त्यानंतर त्यांचे वेतन भत्त्यासंदर्भात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे की मुख्य माहिती आयुक्त जे आहेत त्यांचं पद कोणाला समकक्ष आहे तर जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना समकक्ष असं हे पद आहे त्यानंतर जे माहिती आयुक्त असणार आहेत इतर त्यांचं पद हे निवडणूक आयुक्ताप्रमाणे आहे म्हणजे निवडणूक आयोगाचे जे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त आहेत त्यांच्याशी माहिती आयुक्ताची तुलना केलेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे नोटिंग करण्यासारखा आहे त्यानंतर जर बघितलं तर त्यांचं एकदा त्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या वेतन भत्ते सेवा अहितकारक असे कोणतेही बदल शासनाला करता येणार नाही असा या ठिकाणी आपल्याला सगळे मुद्दे यांच्याबद्दल दिसतात पुढे कलम चौदा काय म्हणतं कलम चौदा म्हणतं की मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना पदावरून दूर कसे करायचे ओके कलम चौदा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर यांच्या बाबतीमध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश केल्यावरून न्यायालय त्या ठिकाणी चौकशी करेल यथास्थिती मुख्य माहिती आयुक्त किंवा कोणत्याही माहिती आयुक्ताच्या शापित झाल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव त्यांना पदावरून दूर केले जाईल गैरवर्तन आणि असमर्थता आणि असा अभिप्राय जेव्हा ती समिती देईल चौकशी समिती तेव्हा राष्ट्रपतीच्या आदेशानेच अशा कारणास्तव केवळ याच कारणास्तव त्यांना पदावरून दूर करता येईल इतर कोणत्याही कारणास्तव नव्हे ओके त्यानंतर जर बघितलं तर त्यांचं या ठिकाणी समजा चौकशी चालू असेल तेव्हा त्या पदावरून त्यांना निलंबित केले जाऊ शकेल आणि चौकशी चालू असताना त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यावर त्या ठिकाणी मनाई देखील ठेवता येईल आता त्यांना इतर कारणास्तवसुद्धा त्या ठिकाणी पदावरून दूर करता येऊ शकतं त्यांना जर नादार ठरवण्यात आले असेल राष्ट्रपतीच्या मते नैतिक अधपतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधाबद्दल ती दोषी असतील ते आपल्या पदावधीमध्ये आपल्या पदाच्या कर्तव्याव्यतिरिक्त इथे इतर कोणते काम जर सवेतन करत असतील तरीसुद्धा पदा ते था था था। पदा बर -बर, आ, त्या ठिकाणी अपात्र ठरतील राष्ट्रपतीच्या मती जर मानसिक आणि शारीरिक विकल विकलतेमुळे या पदावर राहण्यासाठी ते अपात्र असतील त्याचबरोबर त्यांचं जे कार्य आहे ते माहिती आयुक्त म्हणून कार्य करण्यास बाधा आणू शकेल असं जर त्यांचं काही आर्थिक व इतर हितसंबंध असणारं वर्तन राष्ट्रपतीला आढळलं तर ते त्यांना पदावरून दूर करू शकतात ओके अशा पद्धतीने या ठिकाणी काही मुद्दे आहेत की जे दूर करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात ते जर एखाद्या विधी स्थापित ता कंपनीचा सदस्य म्हणून नव्हे तर अन्य कोणत्याही प्रकारच्या कंपनीच्या अन्य सदस्यांसह सामायिकपणे भारत सरकारने किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही कंपनीशी करार वगैरे नफ्यात नफा त्याच्यामध्ये सहभागी आहे एखाद्या नफ्याच्या कंपनीमध्ये तर त्या ठिकाणीसुद्धा त्यांना गैरवर्तणुकीबद्दल दोषी मानले जाईल आणि पदावरून दूर करता येऊ शकेल अशा पद्धतीने हे प्रकरण तीन किंवा भाग तीन आपण बघतो आहो त्याच्यानंतर मित्रांनो सेम जसं केंद्रीय माहिती आयोग आहे त्याच पद्धतीने राज्य माहिती आयोगाची रचना आहे राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत जर बघितलं तर ही राज्यातील माहिती अधिकाराच्या बाबतीतची सर्वोच्च आणि स्वायत्त अशी यंत्रणा कायद्याचं अधिक्षण संचालन आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी राज्य माहिती आयोगाकडे असते राज्य माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते तर ते कलम आहे पंधरा केंद्रीय माहिती आयोग बारा आणि राज्य माहिती आयोग पंधरा सेम जसं आपण तिकडे बघितलं राज्य माहिती आयोगामध्ये सुद्धा राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि दहापेक्षा जास्त नसतील असे राज्य माहिती आयुक्त असतील त्यानंतर समिती जर बघितली तर जसं केंद्रामध्ये पंतप्रधान आहे इथे मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि एक कॅबिनेट मंत्री खाली ते ज्या मुद्दे आहेत सेम केंद्रासारखेच या ठिकाणी आहे फक्त त्याला आपल्याला राज्य असं या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर कालावधीसुद्धा तोच पाच वर्षे आणि पासष्ट वर्षे त्याच्यात कोणताही बदल नाही आहे इतर जे वेतन भत्ते त्याच्या बाबतीतच्या अटीसुद्धा पूर्णत केंद्रासारख्याच आहेत पदावरून दूर करण्यासंदर्भात कलम सतरा या ठिकाणी आपण बघतो आहोत कलम सतरा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी कलम सोळा ओके आणि केंद्राच्या बाबतीत कलम तेरा याच्यामध्ये पदावधी आणि सेवेच्या शर्ती दिलेल्या आहेत हे नीट लक्षात ठेवा म्हणजे बारा तेरा चौदा इकडे पंधरा सोळा सतरा असे ती एक लाईनच लक्षात ठेवा बारा तेरा चौदा केंद्र आणि पंधरा सोळा सतरा राज्य ओके तुमचे सहा जे कलम आहेत ते या ठिकाणी पाठवून जातात त्याबद्दल तुम्हाला वेगळं काहीही करावं लागत नाही आता सतरामध्ये सेम पदावरून दूर करणे तिकडे जे आपण बघितलं होतं चौदामध्ये पदावरून दूर करणे जसं केंद्रामध्ये आहे त्याच बाबतीत राज्यात फक्त केंद्रामधला राष्ट्रपतीच्या जागेवर या ठिकाणी राज्यपाल हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे आणि इतर गोष्टी सगळ्या सारख्याच आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा तो इथे या मुद्द्यावर प्रश्न तयार होतात की वेतन भत्ते आणि दर्जा नेमका कसा आहे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त जे आहेत त्यांचा दर्जा हा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या समकक्ष आहे केंद्रीय माहिती आयुक्त जे आहेत त्यांचा दर्जा निवडणूक आयुक्तांच्या समकक्ष आहे त्यानंतर मुख्य राज्य माहिती आयुक्त जे आहेत त्यांचा दर्जा निवडणूक आयुक्तांच्या समकक्ष आहेत तर राज्य माहिती आयुक्त जे आहेत त्यांचा दर्जा राज्याचे मुख्य सचिव यांच्या समकक्ष आहे मित्रांनो हा तक्ता तुमचा तोंडपाठ असला पाहिजे सरळ सरळ आहे तुम्हाला जे काही निवडणूक आयोग आहे यांच्याशी तुलना केलेली आहे केंद्राच्या बाबतीतसुद्धा राज्याच्या बाबतीत थोडंसं वेगळं मुख्य राज्य माहिती आयुक्त यांचा दर्जा निवडणूक आयुक्तांशी समकक्ष आहे तर राज्य माहिती आयुक्त जे आहेत त्यांचा राज्याच्या मुख्य सचिवांशी समकक्ष आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या हा तक्ता तुमच्याकडे व्यवस्थित असला पाहिजे कारण याच्यावर प्रश्न आलेले आहेत आता पुढचं आहे प्रकरण पाच किंवा भाग पाच आपण ज्याला म्हणूया याच्यामध्ये मित्रांनो माहिती आयोगाचे अधिकार व कार्य आहेत आपील आणि शास्ती आहे अठरा एकोणवीस वीस असे तीन कलम या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे याच्यात एक मुद्दा, मुद्दा। हा मुद्दा ज्याच्यावर आपण बघतो आहे की प्रश्न आलेले आहेत तक्रार निवारण्याच्या कामामध्ये जो हा माहिती आयोग आहे याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल त्यानंतर दंडाकारणी शिस्तभंगाची कारवाईची शिफारस नुकसान भरपाई हे अधिकारसुद्धा त्यांना आहेत मग काय म्हणतं कलम अठरा प्रकरण पाचमधील किंवा भाग पाचमधील कलम अठरा हे माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्यासंदर्भातील आहे नेमकं काय कार्य करणार आयोग तर तो तक्रार स्वीकारू शकतो त्याची चौकशी करू शकतो ओके केंद्र किंवा राज्य दोघांचेही कार्य सारखेच आहे कलम अठरामध्ये दिलेले आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपण बघतोय खाली आपल्या जनमाहिती अधिकारी आहे सहाय्यक जनमाहिती अधिकारी आहे हे जर त्या ठिकाणी अर्ज अर्जाचं उत्तर देऊ शकले नाही किंवा त्यांनी आग अर्ज स्वीकृत केला नाही तर मग या ठिकाणी वरती डायरेक्ट आयोगाकडे तक्रार केली जाऊ शकते ती माहिती मिळण्यास त्या ठिकाणी जर नकार भेटला असेल त्याला मुदतीमध्ये प्रतिसाद खालील अधिकाऱ्यांनी दिला नसेल अवाजवी फीज जर घेतली असेल म्हणजे डायरेक्ट राज्य किंवा के केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रार केव्हा होणार ही मुद्दे आपण बघतो आहे चुकीची दिशाभूल करणारी अपुरी खोटी माहिती असेल त्याच्यानंतर इतर काही बाबतीतल्या तक्रारी असतील त्या सगळ्या या ठिकाणी माहिती आयोगाकडे जाणार आहे आणि एखाद्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी वाजवी कारणे आहेत याबाबत जर केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाला खात्री झाली तर त्या ठिकाणी तो चौकशी सुरू करू शकतो आता या ठिकाणी अधिकार आपल्याला माहीत आहे दिवाणी प्रक्रिया संहिता जी एकोणीसशे आठ आहे त्याअन्वये दिवाणी न्यायालयाचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार या आयोगाला असणार आहे मग कोणते आहेत हे अधिकार हे अधिकार तुम्हाला माहीत असले की पाहिजे की बाबा राज्य माहिती आयोगाला कोणते अधिकार आहे जे दिवाणी आयोग न्यायालयाला असतात त्यामध्ये व्यक्तीला ते समन्स पाठवून हजर राहण्यास सांगू शकतात त्यांना शपतेवर तोंडी किंवा लिखित साक्षी पुरावा देण्यास किंवा दस्तऐवज वस्तू सादर करण्यास सा भाग पडू शकतात पुढे दस्तऐवजांचा शोध घेण्यास पाहणी करण्यास ते भरमावू शकतात शपथपत्रावर साक्षी पुरावा घेऊ शकतात कोणतं न्यायालय किंवा कार्यालयाकडून कोणतेही शासकीय अभिलेख किंवा त्याच्या प्रति यांची ती मागणी करू शकतात त्यानंतर समन्स काढू शकतात विहित करता येईल अशी अन्य कोणतीही बाब या ठिकाणी ते करू शकतात ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती आयोग जो आहे त्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात हे तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल तर माहिती आयोगाला कलम अठराप्रमाणे जे काही अधिकार आहेत हे पर्यवेक्षीय स्वरूपाचे आहे आहेत आपिलीय स्वरूपाचे नाहीत हे लक्षात घ्या माहिती अधिकार कायद्याचं कलम सातप्रमाणे जर माहिती नाकारली गेली तर त्याविरुद्ध कलम एकोणीसमधील अपिलाच्या तरतुदीनुसार उपलब्ध कायदेशीर उपाययोजना माहिती मागणाऱ्याने त्या ठिकाणी अंमलात आणल्या पाहिजेत कलम सात अंतर्गत जर माहिती नाकारली तर यासाठी आपिलाऐवजी तक्रार अर्ज करण्यासाठी कलम अठरामधील तरतुदीचा वापर करता येणार नाही हे ये न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केलं आहे मग कलम एकोणवीस जे की अपील संदर्भात आहे ओके अपील केव्हा करणार अपील कुठे करणार जर या ठिकाणी आपण बघतो आहे की कोणती व्यक्ती आहे तिला कलम सातचे पोटकलम एक किंवा पोटकलम तीनचा खंड क यानुसार जर वेळेत माहिती प्राप्त झाली नाही किंवा जो काही निर्णय दिला आहे केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी त्याने जर ती व्यक्ती व्यथित झालेली असेल तर ती मुदत संपल्यापासून किंवा त्याला माहिती प्राप्त झाल्यापासून तीस दिवसाच्या आत त्या ठिकाणी पहिले अपील करू शकते वरिष्ठ असे त्या अधिकाऱ्याकडे परंतु त्यानं जर ती तीस दिवसाच्या आत केलं नाही आणि त्याच्यासाठी काही असं कारण असेल तर त्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी अपील दाखल करून घेऊ शकते ती अपिलीय अधिकारी त्याच्यानंतर कलम अकरा अन्वयी आपल्याला माहीत आहे त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट करण्याबाबत आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याला अपील दाखल करता येते पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे की दुसरी अपील जी आहे ती नव्वद दिवसाच्या आत त्याला दाखील दाखल करायची आहे ओके म्हणजे पहिला अपील तीस दिवस आणि दुसरा नव्वद दिवस त्याच्यातही जर त्याला काही लेट झालं आणि त्याच्याकडे कारण वाजवे असतील तर तो अपिली अधिकारी ती अपील नव्वद दिवसानंतरसुद्धा दाखल करून घेऊ शकतो हे मुद्दे आपण आधी डिटेलमध्ये बघितलेले आहेत मित्रांनो याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असेल तर हे तुम्हाला समजण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आता एखाद्या ठिकाणी जर तुमचं ते अपील नाकारल्या गेलं ओके कोणत्या अपील कार्यवाहीमध्ये विनंती नाकारणे हे समर्थनीय होते हे सिद्ध करण्याचं त्या ठिकाणी भार जो असतो तो त्या अधिकाऱ्यावर असतो बाबा आम्ही हे अपील का नाकारलं ओके त्याच्यानंतर जो काही केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग निर्णय देतो तो निर्णय त्या ठिकाणी त्या व्यक्तीवर बंधनकारक असतो हे लक्षात घ्या या ठिकाणी जर बघितलं तर निर्णय प्रक्रियेमध्ये यांना कोणते अधिकार असतात तर एखाद्या विशिष्ट स्वरूपामध्ये जर माहिती मिळवण्याची विनंती त्यांनी केली असेल तर ती माहिती खालील प्राधिकरणाला पुरवावी लागेल आयोगाला दुसरं केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा राज्य माहिती अधिकाऱ्याची नियुक्तीसुद्धा ती करू शकतात विवक्षित माहितीचे प्रवर्ग प्रसिद्ध करू शकतात अभिलेख ठेवणे त्याची व्यवस्था ठेवणे ते नष्ट करणे त्यात बदल करणे या संदर्भातले आदेश ते देऊ शकतात आणि प्रशिक्षण जे द्यायचं आहे अधिकाऱ्यांना त्याच्या सुद्धा आदेश त्या ठिकाणी माहिती आयोग देऊ शकतो पुढे तो हानीबद्दल भरपाई देण्यासाठी सुद्धा आदेश देऊ शकतो काही शास्तीसुद्धा लादू शकतो किंवा अर्जसुद्धा फेटाळू शकतो अशा पद्धतीने आयोगाला विविध अधिकार या ठिकाणी आहेत आता इथे मुद्दा असा आहे की प्रथम आपली प्राधिकाऱ्याने कोणती दक्षता घ्यावी आपल्याला माहीत आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही अधिकारी आहात जनमाहिती अधिकारी तुमच्याकडे अर्ज आला तीस दिवसाच्या आत जर तुम्ही माहिती दिली नाही तर ती माहिती अधिकार वापरणारी व्यक्ती तुमच्या विरोधात आपलं वरती अपील करू शकते तीस दिवसामध्ये ओके आणि जेव्हा मग हे अपील प्रथम आपिली हे प्राधिकाऱ्याकडे जातं तेव्हा ते अपील जे असतं ते अर्धन्यायिक स्वरूपाचं त्या ठिकाणी असतं प्रथम आपिली अधिकाऱ्याने अनु त्या ठिकाणी नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करणे या ठिकाणी क्रमप्राप्त असते त्यांनी अर्जदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी लागते आणि त्याच्यानुसार तो अर्ज निकालात काढावा लागतो मग नैसर्गिक तत्त्व कशाला म्हणणार तुम्ही तर याच्यामध्ये निर्णयाचे सुस्पष्ट कारण त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी अर्जदाराला कळवले पाहिजे त्याच्यानंतर सुनावणीसाठीचा अधिकार समान संधी प्रकरण तडीच नेणे पूर्वग्रह व वादविरहित तो निर्णय असला पाहिजे सद्भावनासुद्धा त्याच्यात दाखवल्या गेली पाहिजे अधिकार कक्षेची भानं त्याच्यामध्ये दाखवले गेले पाहिजे हे सगळे मुद्दे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भाग आहेत मग त्याच्यामध्ये प्रथम अपिलावर निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी जी सुनावणी ठेवलेली असते त्याच्यामध्ये किमान सात दिवस आधी त्या अर्जदाराला नोटीस पाठवली पाहिजे की बाबा तुम्ही अशी सुनावणी आहे त्याला या तुमचं मत त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकतात हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे अपील अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे ओके म्हणजे हा जो आपिलीय अधिकारी असतो प्रथम आपिलीय अधिकारी याच्याकडे तीन व्यक्तींकडून ते अपील येऊ शकतं एकतर तर जनमाहिती अधिकारी जो असतो त्याचा जो असिस्टंट सहाय्यक इत्यादी अधिकारी आहे त्याच्याकडून तो अर्जावरती येऊ शकतो किंवा अपिल आरथी जो आहे अर्जदार तो त्याच्याकडे अपील करू शकतो किंवा त्रयस्थ पक्ष अपील करू शकतो मग तो त्या ठिकाणी अपील स्वीकारतो अपील या मुद्द्यांचा अभ्यास करतो आणि त्या मुद्द्यांबाबत जर तो सहमत असेल तर त्या ठिकाणी तो जन्म इत्यादी अधिकाऱ्याला आदेश देऊ शकतो आता या ठिकाणी त्याने अपिल आरतीच्या मुद्द्याबाबत तपासणी केली मग तो सुनावणी नोटीस देतो आहे एकतर तर आरतीला नोटीस देतो आहे तो किंवा जन्माहिती अधिकाऱ्यालाही त्या ठिकाणी बोलवून घेतो आहे किंवा त्रयस्थ पक्षाची बाब असेल तर त्यालासुद्धा बोलावून घेतो आहे त्याच्यातून तो सुनावणीचा आदेश देतो आहे त्याच्यात जर तो समाधानी असेल तर ठीक अपील आरती तो असमाधानी असेल तर तो काय करणार पुन्हा सेकंड अपील त्या ठिकाणी दाखल करणार प्रथम अपील करताना जेव्हा तो दाखल करून घेतो तेव्हा काय पाहिलं जातं तर बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये शुल्क भरलेले आहे का तारीख बरोबर आहे का ज्या गोष्टी आपण सुरुवातीला बघितल्या होत्या त्याच या ठिकाणी पुन्हा पाहणे गरजेचे आहेत आता इथे मुद्दा एक आहे की प्रथम आपिलीय प्राधिकारी आहे त्यांना दंड करण्याचे अधिकार नाहीत हा मुद्दा लक्षात घ्या जो की द्वितीय अपिलीय अधिकाऱ्यांना असतो ओके आता दुसरं या ठिकाणचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कलम वीस ज्याच्यानुसार शास्ती किंवा दंड आपण जे म्हणतो ते काय म्हटलेलं आहे या कलमामध्ये की केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग याने कोणत्याही तक्रारीवर किंवा अपिलावर निर्णय देते वेळी त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याने कोणत्याही वाजवी कारणाशिवाय माहिती मिळवण्याचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे का किंवा कलम सातच्या पोट कलम एक अन्वये विनिर्दिष्ट वी वेळेमध्ये त्याने माहिती दिलेली नाही का किंवा त्याने दुष्ट हेतूने ती माहिती नाकारलेली आहे का किंवा जाणून बुजून चुकीची अपूर्ण दिशाभूल माहिती दिशाभूल करणारी माहिती त्या ठिकाणी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे का किंवा त्यांनी ती माहिती नष्ट केलेली आहे का किंवा ती माहिती देण्यामध्ये दे काही या अडथळे आणलेले आहे का याबाबत या जर एखादं मत त्यांचं झालं तर ते प्रत्येक दिवसाला दोनशे पन्नास रुपये अशी त्या ठिकाणी शास्ती लादू शकतात आणि एकूण अशी मॅक्झिमम पंचवीस हजार रुपयापर्यंत त्या ठिकाणी जनमाहिती अधिकाऱ्याला ते दंड त्या ठिकाणी लादू शकतात परंतु या ठिकाणी ही शास्ती लादण्यापूर्वी आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी त्या ठिकाणी जनमाहिती अधिकाऱ्याला दिली जाते आणि ही कृती वाजवी होती साबित करण्याची जबाबदारी पूर्णत त्या जनमाहिती अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी असते हे लक्षात घ्या आता कोणती तक्रार येते आहे किंवा अपील होतो आहे त्यावर निर्णय देतेवेळी जर असे मत आयोगाचे झाले की वाजवी कारणांशिवाय किंवा माहिती मिळाल्याबाबतचा अर्ज स्वीकारण्यात कसूर केलेली आहे आणि हे सगळे जे काही चुकीची वगैरे माहिती दिलेली आहे तर मात्र त्या ठिकाणी तो जो आयोग आहे तो त्यांच्या सेवा नियमान्वये शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस जो जनमाहिती अधिकारी आहेत त्याच्याबाबत करू शकतात मित्रांनो इतर काही मुद्दे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की प्रथम अपील दाखल केल्यानंतर अपिली अधिकाऱ्याने सर्व पुरावे पाहून सुनावणी घेऊन त्या ठिकाणी निर्णय द्यावा दुसरा अपीलकार जनमाहिती अधिकारी व त्रयस्थ पक्ष अशा सर्वांचे म्हणणे त्या ठिकाणी जाणून घ्यावे त्यानंतर अपील सुनावणीची नोटीस यथोचितरित्या बजवल्यानंतरही अपीलकार जर हजर होत नसेल